तर मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता आलेला आहे. 4,500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. ज्या महिलांना एकही हप्ता आला नव्हता त्यांच्या अकाउंटमध्ये 4,500 रुपये, आणि ज्यांना पहिले 3,000 रुपये जमा झाले होते त्यांना 1,500 रुपयाचा हप्ता आलेला आहे. तर मित्रांनो, मला खूप लोक क्वेश्चन करत होते की अजूनही लाडक्या बहिणीचा उर्वरित हप्ता आलेला नाहीये, काहींना अजून अजून एकही रुपया आलेला नाहीये, किंवा काहींना अजून 1,500 रुपये सुद्धा आलेले नाहीत. तर काही प्रॉब्लेम नाहीये, सगळ्यांना हप्ता येणार आहे, सगळ्यांना पैसे येणार आहेत, सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. पण त्याआधी मित्रांनो, अजितदादा पवार जे की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि आदित्यताई तटकरे यांनी असं सांगितलेलं आहे की या महिन्याच्या एंडिंग पर्यंत तुम्हाला तुमचे पैसे मिळले जातील. 30 तारीख ही डिक्लेअर होती, पण काही महिलांना 25 तारखेपासूनच पैसे यायला सुरुवात झालेली आहे. तर खूप महिलांना पैसे आलेत. ज्यांना 3,000 रुपये आले होते पहिले, त्यांना आता फक्त 1,500 रुपये येणार आहेत, आणि ज्यांना एकही रुपया आला नव्हता तर त्यांना 4,500 रुपये येणार आहेत. तर काही प्रॉब्लेम नाहीये, सर्वांना पैसे येणार आहेत. तिथे तुम्ही स्क्रीनशॉट बघू शकता, हा 4,500 रुपयांचा स्क्रीनशॉट आहे. हा आमच्या घरातील एका व्यक्तीचा आहे, ज्यांना आधी पैसे आले नव्हते तर त्यांना आता डायरेक्ट 4,500 रुपये आलेले आहेत. तर 30 तारखेपर्यंत वेट करा, सगळ्यांना पैसे येणार आहेत. आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल, चॅनल नक्की सबस्क्राईब करा, आणि शेजारी राज्य बेल आयकॉन आहे तर नक्की प्रेस करा. थँक्यू सो मच.